तर दिल्लीतील मद्य विक्री घोटाळा काय आहे पाहूयात। दिल्लीमध्ये नवे मद्य धोरण 2020 मध्ये तयार झाले। हे नवे धोरण 2021 मध्ये लागू झाले। दिल्लीची 32 झोन मध्ये विभागणी करण्यात आली। प्रत्येक झोन मध्ये जास्तीत जास्त 27 मद्याची दुकाने उघडण्यात येणार होती। नव्या मद्य धोरणानुसार दिल्लीतील मद्याची सर्व दुकाने खासगी करण्यात आली। सरकार मद्य विक्रीतून बाहेर पडणार हे यातून सूचित करण्यात आले। प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रभागात 2-3 मद्य विक्रेते असतील। दारूचा काळाबाजार संपवून सरकारचा महसूल वाढवणे असे या धोरणाचे उद्दिष्ट होते। पण या सोबतच सरकारने परवाना धारकांसाठी नवे नियम तयार केले। अनेक विक्रेत्यांनी सवलतीच्या दरामध्ये मद्य विक्री केल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी झाली। विरोधकांच्या आक्षेपानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून सवलतीच्या दरात मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला। नवे धोरण अंमलात आणल्यानंतर सरकारच्या महसुलात 27% वाढ झाली, ज्यामुळे सरकारच्या तिजोरीत 8,900 कोटी रुपये जमा झाले।